बेडकगावचे सुपुत्र परशुराम बापू नागरगोजे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन. बेडकगावात शोककळा. पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे सर्व कार्यक्रम रद्द. भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष खादी ग्रामोद्योग आर्थिक विकास महामंडळ सांगली जिल्हा माजी सभापती बेडकगावचे नेते परशुराम बापू नागरगोजे यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. या घटनेने बेडकगावात शोककळा पसरली आहे. आज दुपारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मिरजेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले होते, पण उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. याची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून बेडक येथे परशुराम नागरगोजे यांच्या कुटुंबाचे भेट घेण्यासाठी रवाना झाले होते. परशुराम नागरगोजे हे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने भारतीय जनता पार्टी नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट.